जेवणाची चव वाढवणारी झणझणीत खमंग आणि रुचकर लसणाची चटणी। भाकरी आणि लसणाची चटणी हे कॉम्बिनेशन फारच जुळतं। गावाकडे तर या रेसिपीला खूपच प्राधान्य दिले जाते, अगदी रोजच्या जेवणात तिचा समावेश केला जातो। नमस्कार, मी भारती। आजची रेसिपी आहे लसणाची चटणी। चटणीसाठी सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेत, अर्धी वाटी आहेत हे खोबऱ्याचे काप। लसणाच्या पाकळ्या आहेत 15 ते 20। साला काढून घेतल्यात। काश्मीरी लाल मिरची 3 घेतल्यात, त्याच्यातल्या बिया काढल्यात। बिया काढून घ्यायच्या, नाहीतर चटणी वाटताना त्या बिया तशाच राहतील, नीट वाटल्या जात नाहीत। गॅसवर मी एक छोटी कढई ठेवले, त्यामध्ये आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे। तर मी अर्धा चमचा तेल घातलं आहे यामध्ये आणि हे सर्व आता चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर जास्त असं भाजायचं नाही, थोडंसंच फक्त गरम करून घ्यायचं आहे। खोबरं भाजल्याने चांगलं तेल सुटतो चटणीला, त्यामुळे थोडं भाजून घ्यायचं आहे। आणि मिरच्या पण नरम आहेत ना, तर त्याही चांगल्याशा कुरकुरीत होतील भाजल्यामुळे आणि वाटताना त्या चांगल्या वाटल्या जातील। लसूण भाजल्यामुळे लसणाचा कच्चेपणा दूर होतो आणि त्याचा उग्र वास असा येत नाही, तिखटपणा थोडा कमी होतो। तर हे सर्व आता मी चांगलं भाजून घेते। मंद गॅसवरतीच भाजायचं आहे, खोबरं करपवायचं नाही। तुमच्याकडे जर गावरान लसूण असेल, त्या लसणाच्या साला बघा अशा गुलाबी असतात आणि पाकळ्या बारीक असतात, तर त्या सालासकटही घेऊ शकता। त्याचे साल काढले नाही तरी चालते। हे जास्त भाजायचं नाही, एक मिनिटभर भाजायचं आहे। एक मिनिट झालं आहे, आता हे मी उतरवून घेते, गॅस बंद करते। लसूण मिरची आणि खोबरं थंड झाले, आता पहिले यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्यात। मिरच्या आणि खोबरं तर मी आता सेपरेट करून घेते, लसूण पटकन घालायचं नाही लगेच, ते नंतर घालायचं आहे। तर पहिले मी आता खोबरं सर्व काढून घेते एक साईडनी, आणि खोबरं आणि मिरच्या या वाटून घेणार आहे। पहिले लसूण अगोदर घातलं की त्याला पाणी सुटतो पटकन, आणि मग खोबरं असं वाटलं जात नाही, खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात, त्यामुळे मी लसूण सर्वात शेवटीच घालणार आहे। मिक्सरला झाकण लावून घेते आणि चालू बंदमध्येच हे वाटून घ्यायचं आहे। एकदम पण पहिले बारीक नाही करून घ्यायचं आहे, कारण लसूण घालायचं आहे त्यामध्ये, तर अजून बारीक झालेलं नाही। अजून थोडं मिक्सर चालू बंद करून मी वाटून घेते। आता बघा, खोबरं थोडं बारीक झालं आहे, ओबडधोबड झालं आहे। तर आता यामध्ये लसूण घालायचं आहे। पहिले घातलं असतं तर सर्व चिकट झालं असतं आणि खोबऱ्याचे तुकडे तसेच राहिले असते, नीट वाटलं गेलं नसतं, कारण लसणाला चिकटपणा असतो। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा लाल तिखट। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, तुम्हाला जितकी चटणी तिखट लागत असेल तसं तुम्ही तिखट घालू शकता। तर मी इथे 1 चमचा घातला आहे। आता यावरती झाकण लावून मिक्सर पुन्हा फिरून घ्यायचं आहे आणि सर्व चटणी एकत्र अशी करून घ्यायचे। आता बघा, चटणी एकदम एकत्र झाले आणि चांगली वाटलीसुद्धा गेले। मीठ मसाला चांगला एकत्र झाला आहे, आता हिला मी काढून घेते। खोबरं भाजून घेतल्यामुळे बघा चांगलं असं तेल सुटलं आहे चटणीला, चमच्याला बघा तेल असा किती दिसतो आहे। झणझणीत रुचकर खमंग लसणाची चटणी तयार झालेली आहे। ही तुम्ही भाकरीसोबत, पराठेसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।